नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजका नवीन चॅटच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची देखील माहिती पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण 10वी आणि 11वीच्या मुलांसाठी अतिशय महत्त्वाची देखील बातमी आली आहे, त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला तसंच लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला नंतर मी मिळणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर तुम्हाला आत्ताच क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेबाबत रिझल्टबाबत कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झाला नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते। आता आपण प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे, ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ठिकाणी महत्त्व सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो, आपण ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे। जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप लिंकिंग जॉईन व्हायचे असेल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 95039338 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये आजका नवीन ह्या नावाने तुम्हाला सेव्ह करायचं आहे। आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला ह्या नंबरवरती अशा प्रकारे ठिकाणी हाय मेसेज पाठवायचं आहे आणि तुमचे नाव तुम्हाला ठिकाणी लिहून पाठवायचं आहे। जे विद्यार्थी आपल्या ह्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती अशा प्रकारे ठिकाणी हाय मेसेज पाठवतील आणि त्यांचे नाव लिहून पाठवतील, त्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप लिंकिंग जॉईन करून घेणार आहोत। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल आणि मित्रांनो जी काही नवीन अपडेट येईल ते तुम्हाला देखील फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे। तर ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअप लिंकिंग जॉईन झाले, फ्रीमध्ये अभ्यास करताय, फ्रीमध्ये फायदा घेताय, फ्रीमध्ये अपडेट मिळते। जर तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर सर्वांनी फक्त हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती हाय मेसेज पाठवा आणि तुमचे नाव लिहून पाठवा, तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे। प्लसमध्ये मित्रांनो, तुम्ही आपल्या थेट व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊ शकता। तुम्हाला जर काही डाऊट असेल 10वी 12वी रिझल्टबाबत, काही डाऊट असतील कोणत्याही परीक्षेबाबत, तर तुम्ही आपल्या थेट व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊ शकता। तुमचे संपूर्ण डाऊट त्या ठिकाणी विचारू शकता, जेणेकरून तुम्हाला क्विकली रिप्लाय त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे जर तुम्हाला काही अडचण असेल तर लवकरात लवकर सर्वांनी हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर तुमचे प्रश्न विचारा, त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डाऊट सॉल्व करून दिले जातील। प्लसमध्ये ते महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्या काही ठिकाणी नवीन भरती निघत आहे त्याची तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते, जेणेकरून तुम्ही त्या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता, त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळू शकेल। तर ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी आपले व्हॉट्सअप लिंकिंग जॉईन झाले, फ्रीमध्ये त्यांना ठिकाणी नोकरी मिळते। जर तुम्हाला याची अपडेट हवी असेल तर सर्वांनी हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा, तुमचे नाव लिहून पाठवा, तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे। किंवा सर्वात सोपं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी या नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला इझिली हा नंबर ठिकाणी सेव्ह करता येणार आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच या व्हिडिओला इथे थांबा आणि लवकरात लवकर नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्ही सहज व सोपतेने हा नंबर सेव्ह करू शकता आणि ह्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता। आता आपण प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ठिकाणी आलो प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तुम्ही ठिकाणी पाहू शकता विद्यार्थ्यांनो, ठिकाणी महत्त्वाची बातमी आली आहे, 11वी प्रवेशाचे अर्ज भरण्यास मित्रांनो 30 मेपासून ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर 30 मेपासून ठिकाणी सुरुवात होणार आहे। म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो की 11वी प्रवेशाचे अर्ज असेल भरण्याला तर त्या ठिकाणी 30 मेपासून सुरुवात होणार आहे। म्हणजेच मित्रांनो, ठिकाणी जे विद्यार्थी त्या ठिकाणी 10वी पास होतील त्यांना ठिकाणी 11वीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो ही महत्त्वाची बातमी आहे। तर बघा मित्रांनो, राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील 11वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात। या प्रवेश प्रक्रियेला 30 मेपासून सुरुवात होत आहे, तुम्ही बघू शकता। म्हणजेच मित्रांनो, ठिकाणी 30 तारखेपासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे। तुम्ही ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, ही जो ऑफिशियल वेबसाईट दिली तुम्हाला, तर या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करता येणार आहे। म्हणजे मित्रांनो, ठिकाणी ह्या वेबसाईट जाऊन तुम्ही ठिकाणी अर्ज नोंदणी करू शकता। आता बघा मित्रांनो, 10वीचा निकाल जूनमध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तुम्ही जर बघितलं मित्रांनो, 10वीचा जो काही निकाल असेल तो निकाल ठिकाणी जून महिन्यामध्ये लागण्याची ठिकाणी शक्यता वर्तवण्यात येत आहे। आणि कधी मित्रांनो, तर 10वीचा जो निकाल असेल तो ठिकाणी 20 जूनच्या आता ठिकाणी लागणार आहे असं ठिकाणी सांगितलं जात आहे। आणि 12वीचा जो निकाल असेल तो निकाल येते मित्रांनो 10 जूनच्या आता ठिकाणी लागणार आहे असं ठिकाणी स्वतः माहिती वर्ष काकडे यांनी दिली होती। आता बघा, त्या पार्श्वभूमीवर मित्रांनो, 10वीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशाचा अर्ज भरण्यासाठी धावपळ होऊ नये यासाठी शिक्षण संचालनालयाकडून 30 मेपासून ऑनलाईन नाव नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला की डेट लक्षात ठेवायची आहे, 30 मेपासून ही संपूर्ण प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। आणि 10वीचा जो निकाल असेल तो ठिकाणी 20 जूनच्या आत लागू शकतो अशा ठिकाणी माहिती मिळाली होती। तुम्हाला ठिकाणी रिझल्टची डेटसुद्धा सांगितलेली आहे, प्लसमध्ये तुमचं जे ॲडमिशन असेल पुढील त्याची तुम्हाला ठिकाणी माहिती दिली जात आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारची नवनवीन जर अपडेट हवी असेल किंवा तुम्हाला अशा प्रकारची नवनवीन जर माहिती हवी असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी
आताच खाली दिलेल्या लाल बटणावर क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे। म्हणून सर्वांनी आताच खाली दिलेल्या लाल बटणावर क्लिक करा आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, यामध्ये विद्यार्थ्यांना लॉगिन आयडी पासवर्ड तयार करून प्रवेश अर्जाचा भाग एक भरणं, नंतर मित्रांनो ऑनलाईन शुल्क भरून फॉर्म लॉक करणं, मार्गदर्शक केंद्र निवडणे, अर्जामध्ये दुरुस्ती करून घेणे या गोष्टी या ठिकाणी करता येणार आहे। तर बघा मित्रांनो, की तुम्ही जर बघितलं तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरताना कोणकोणत्या ठिकाणी गोष्टी कराव्या लागतील किंवा करणं या ठिकाणी करावे तुम्हाला मिळणार आहे, तर अशी संपूर्ण तुम्हाला ठिकाणी माहिती दिली। जसं की मित्रांनो, लॉगिन आय डी व पासवर्ड तयार करणं, प्रवेश अर्ज ठिकाणी भाग एक भरणं, ऑनलाईन शुल्क भरून फॉर्म लॉक करणं, मार्गदर्शन केंद्र निवडणे, अर्जामध्ये दुरुस्ती करून घेणे या गोष्टी तुम्हाला ठिकाणी करता येणार आहे। आता बघा, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरायचा आहे। म्हणजे मित्रांनो, देखील दहावीचा निकाल आता देखील कधी जाहीर होतो त्याच्यानंतर देखील संपूर्ण हे डिपेंड आहे। दुसऱ्या भागामध्ये नियमित किंवा कोट्यांतर्गत मित्रांनो पसंतीच्या महाविद्यालयांची निवड करायची आहे, त्यामुळे अर्जाचा भाग एक भरल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करणे व पसंतीच्या महाविद्यालयाची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळणार आहे। तुम्ही देखील बघू शकता की तुम्हाला देखील कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे याची तुम्हाला देखील संपूर्ण मुभा दिली जाईल। आता बघा, अर्ज भरण्यासाठी तुम्हाला देखील डेमो असणार आहे की कशाप्रकारे तुम्ही देखील अर्ज भरू शकता। तर यामध्ये मित्रांनो, विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करता यावा, प्रत्यक्ष अर्ज भरणे सुलभ व्हावे यासाठी 23 ते 27 मे दरम्यान पोर्टलवर विद्यार्थ्यांकडून अर्ज भरण्याचा सराव करून घेण्यात येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, ठिकाणी 23 ते 27 मे दरम्यान तुम्हाला ठिकाणी अर्ज भरता येणार आहे। तुम्हाला एक डेमो फॉर्म दिला जाईल, तो डेमो फॉर्म तुम्हाला ठिकाणी भरावा लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला ठिकाणी संपूर्ण सराव तुमचा त्या ठिकाणी होऊन जाईल। कधीपर्यंत 23 मे ते 27 मे दरम्यान तुम्ही ठिकाणी बघू शकता। पोर्टलवर डेमो लॉग इन देण्यात येणार आहे आणि 30 मे रोजी मित्रांनो प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे। आता ह्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन असेल की 23% लेखी फॉर्म भरता येणार आहे का किंवा 27 लेखी एंड होणार आहे का, तसं नाही आहे। यामध्ये कन्फ्युजन तुमचं दूर करून घ्या। 23 ते 27 मित्रांनो लेखी तुम्हाला सराव करण्यासाठी दिला आहे की फॉर्म लेखी कसा भरायचा आहे। 23 तारीख ते 27 तारीख तुम्हाला लेखी मित्रांनो डेमो फॉर्म लेखी भरता येणार आहे आणि जो प्रत्यक्ष मग तुम्हाला लेखी फॉर्म भरायचा ॲडमिशनसाठी तो लेखी 30 मेपासून सुरुवात होणार आहे, तुम्ही बघू शकता। आता मित्रांनो, तुम्ही जर बघितलं 30 मे रोजी प्रत्यक्ष अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यावर डेमो लॉग इनमधील माहिती नष्ट करण्यात येणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नोंदणी सुरू झाल्यावर नव्याने लॉग इन आय डी व पासवर्ड तयार करायचा आहे। तुम्ही देखील बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला देखील संपूर्ण सूचना दिल्या गेलेल्या आहेत। तर विद्यार्थ्यांनो देखील तुम्हाला लक्षात घ्यायची गोष्ट आहे की 30 मेपासून तुम्हाला देखील जो फॉर्म भरता येणार आहे तो देखील तुमचा ओरिजिनल फॉर्म असेल आणि त्यामध्ये तुम्हाला देखील नवीन आय डी नवीन लॉग इन तुम्हाला देखील क्रिएट करावं लागणार आहे। म्हणजे लॉग इन आय डी व पासवर्ड तुम्हाला देखील नवीन तयार करायचा आहे आणि 23 ते 27 मे दरम्यान जो तुम्ही या ठिकाणी डेमो फॉर्म भरणार आहे तर तो या ठिकाणी डेमो फॉर्म त्या ठिकाणी डिलीट केला जाणार आहे, या गोष्ट तुम्हाला देखील दक्षता घ्यायची आहे। तर यावेळी मी तुम्हाला एवढीच माहिती द्यायची होती। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे, कारण तुम्हाला ह्या चॅनलची संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली असते। आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झाला असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता, त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अपडेट मिळणार आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।